1000 आणि 500च्या नोट बदलल्यानंतर काल बँक बंद होते, एटीएम बंद होत्या, मात्र आज नोटा बदलण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि मी आहे औरंगाबादच्या पोस्ट ऑफिसमध्ये। आपण बघू शकतो कशा पद्धतीने लांबच्या लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसाधारण लोक या ठिकाणी आपले नोट बदलण्यासाठी आलेले आहेत आणि एकंदरीत 7 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी एवढी लाईन लागलेली आहे। वयोवृद्ध असतील किंवा तरुण असतील या ठिकाणी लाईनमध्ये लागलेले आहेत। आतमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं पूर्णच्या पूर्ण जो आहे पोस्ट ऑफिस भरलेला आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ही गर्दी आहे, मात्र या ठिकाणी जवळपास 3 ते 4 तास उभा राहिल्यानंतर लोकांना कळतं की या ठिकाणी पैसे संपलेले आहेत, कारण काही नोटा या ठिकाणी आल्या होत्या त्या सुरुवातीला जी लोक आले त्यांना त्या भेटलेल्या आहेत, मात्र आता या ठिकाणी नोटा नाही। तर पोस्ट ऑफिस फक्त जे फॉर्म भरून घ्यायचा आहे तेवढाच फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जात आहे, मात्र या ठिकाणी लोकांना पैसे दिले जात नाहीत। आणि महिलाही आपण बघू शकतो सकाळी 6-7 वाजल्यापासून लाईनमध्ये लागलेल्या आहेत। अत्यंत सर्वसामान्य घरातल्या या महिला आहेत, यांना पैसे सध्या मिळणार नाहीत, मात्र जे आहे फॉर्म भरून यांच्याकडून घेतला जाणार आहे। काही लोकांच्या भावना आपण जाणून घेऊ या ठिकाणी। सर कितने बजे आए आप? सर मैं सुबह 7 बजे से आया हुआ हूँ। और आप क्या बोल रहे हैं जी? अभी कह रहे हैं कि पैसे खत्म हो चुके हैं और सुबह 7 बजे से आए हुए, भूखे प्यासे आए हुए सर, चाय तक नहीं पिया हूँ मैं घर में, उठ के डायरेक्ट यहाँ पर आया हूँ। मैं 9:30 ला लो। क्या अड़चन का? अड़चन ही रह जाए तो पैसे संपले ही था, 9:30 वाजे तो मेरा वेळ गेलेला होता बराचसा। किती पैसे भरायला लागले? 500 आणि 1000 के मला चेंज करायचे, सध्याला 500 चे आणले आहेत मी, मला फक्त 4000। सर आप बहुत गुस्से में दिख रहे, मैंने देखा आपको, आप 7 बजे से आए हुए हैं यहाँ पे, 4000 रुपए वो दे रहे हैं। एक्चुअली तीन घंटे बोल रहे, पैसे खत्म हो गए, अभी 3 घंटे के बाद पैसे आएंगे बोल रहे। आप कितने बजे आए यहाँ पे? 9 बजे से। अच्छा, बच्चा क्या लेके आए साहब? अभी जाकर घर पे। क्या बोले अंदर से? पैसे टाइम है बोले, अभी लाइन में खड़े रहो। मैं 8:30 बजे से आई हूँ। क्या बोल रहे हो? अब क्या नंबर लगा रहे इधर? कितने पैसे बदलने के? मेरे 500 के 5 है नोटा। 2500 बदलने के? तुम्हारे 4000 बदलने के? घर का ही कॅश समजा बाहेर गेली तर हे लोक अशीच लाईनीत राहणार? दररोजचे जे लोकांना पैसे लागणार ते त्यांना भेटणार नाही ना सर? वेगवेगळ्या तक्रारी आहेत, पैसा या ठिकाणी संपलेला आहे, हे गोंधळाचं वातावरण होणारच होतं। लोकांनीही थोडासा संयम बाळगायला हवा, कारण एकंदरीतच मोठी गर्दी पाहता पोस्ट ऑफिस यंत्रणाही थोडी या ठिकाणी कमी पडलेली दिसते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद।